आणि या क्षणाला आपण थेट जाणार आहोत सिडनी या ठिकाणी. ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या सिडनीमध्ये देखील नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. फटाक्यांची आतषबाजी करत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी असलेला पूलही सज्ज आहे आणि नागरिकांचा जल्लोष आपल्याला या दृश्यांसोबत ऐकायलाही मिळतोय. नव्या वर्षाचं जोरदार स्वागत केलेलं आहे. त्या ठिकाणची आतषबाजी आणि त्या ठिकाणी असलेल्या विविध अँगलमधून सुरू असलेली आतषबाजीची ही दृश्य न्यूज 18 लोकमतवर. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं म्हणजेच वर्ष 2023 जोरदार स्वागत सिडनी वासियांकडून करण्यात आलेलं आहे. सिडनीमधला हा जल्लोष दरवर्षी आकर्षणाचं केंद्रबिंदू असतो. विविध रंगी अशी आतषबाजी यावेळेला केली जाताना आपण पाहतोय. तर नव्या वर्षाचं स्वागत झाल्यानंतर मात्र नवे संकल्पही ऑस्ट्रेलियातल्या नागरिकांनी निश्चितच केलेले असतील. सिडनी शहरामध्ये असलेला हा सगळ्यात मोठा पूल, या पुलावरती दरवर्षाप्रमाणे यंदा देखील नव्या वर्षाच्या स्वागतासाठी करण्यात आलेली आकर्षक रोषणाई आणि रोषणाईला साथ देणारी ही आतषबाजी आपण थेट दृश्यांच्या माध्यमातून सिडनीहून पाहतो आहोत. अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलं की काउंटडाऊन देखील सुरू झालेलं होतं आणि काउंटडाऊन येत असताना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या रोषणाईच्या माध्यमातून हे काउंटडाऊन अवघ्या जगाना पाहिलं आणि त्यानंतर आता सिडनीवासियांकडून नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. आपला मित्रपरिवार आप्तेष्ट यांच्या सोबतीनं या नव्या वर्षाचं स्वागत सिडनीवासियांनी केलेलं आपण पाहतोय. संपूर्ण शहरभर हा लखलखाट आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं कारणही तसंच आहे, कारण जोरदार अशी आतषबाजी संपूर्ण शहरभर आणि तिथल्या काही विविध परिसरांमध्ये करण्यात आलेली आहे, ज्याची थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सजलेली सिडनी. विलोभनीय अशा प्रकारचं हे दृश्य म्हणायला हरकत नाही, कारण नव्या वर्षाचा लखलखाट याच रोषणाईच्या माध्यमातून आणि आतषबाजीच्या माध्यमातून सिडनीच्या आसमंतामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विविध रंग, हिरवा असेल, लाल असेल, पिवळा असेल, केशरी असेल, सर्व रंगांची रंगसंगती आतषबाजीच्या माध्यमातून आणि तिथे करण्यात आलेल्या या संपूर्ण रोषणाईच्या माध्यमातून सिडनीवासियांना अनुभवता येते. हाच अनुभव आपल्याला घेता यावा, कारण भारतामध्ये सूर्यास्त 2022 झालेला असला तरी 2023 स्वागत करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण सज्ज झालेलो आहोत. आणि जसजसा प्रत्येक देशामध्ये नव्या वर्षाचं स्वागत होताना दिसेल, त्याचे ही सगळे अपडेट्स आपल्याला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्यात आधी पाहायला मिळतील. त्याचबरोबर नववर्षाचं स्वागत झाल्यानंतर पहिलं बुलेटिनही आपल्याला न्यूज 18 लोकमतवर आज रात्री 12 पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी ऑकलंड या ठिकाणी 2023 स्वागत करण्यात आलं, त्या क्षणाचे दृश्य. तर दुसरीकडे सिडनी या ठिकाणी देखील नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. नागरिकांमध्ये जल्लोष आहे, कारण 2023 स्वागत या दोन वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. ऑकलंड या ठिकाणी असलेल्या सगळ्यात मोठ्या टॉवरवरती ही रोषणाई करण्यात आलेली होती, तर दुसरीकडे सिडनीवरती असलेल्या सिडनीतल्या या सर्वात मोठ्या पुलावरती देखील ही आतषबाजी करण्यात आलेली आहे आणि 2023 जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. गेल्या 2 वर्षी जर आपण पाहिलं तर सगळीकडे कोरोनाचं संकट असल्यामुळे नव्या वर्षाचं स्वागतही अतिशय साध्या सरळ पद्धतीनं करण्याची वेळ ही संपूर्ण जगावरती आलेली होती. मात्र जसजसं कोरोनाचं सावट हळूहळू का होईना कमी होताना दिसतंय, त्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक देश
जगातला प्रत्येक कानन कोपरा यावेला नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपापल्या पद्धतीनं सज्ज झालेला होता. ऑकलंडचे जे नागरिक आहेत ही आतषबाजी होत असताना नवीन वर्षाचा हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे सिडनी या ठिकाणची आतषबाजी ही अजूनही संपलेली नाही आहे, त्यामुळे जोरदार असं जंगी स्वागत 2023 यावेळेला या दोन्ही देशांमध्ये करण्यात आलेलं आहे. सिडनी आणि ऑकलंड या ठिकाणी नव्या वर्षाचं झालेलं स्वागत केवळ न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी आपण एक्सक्लुझिव्ह असं पाहतोय. तर 2023 आपला देखील काही ना काही संकल्प असेल. या संपूर्ण प्रवासामध्ये वर्ष 2022 निरोप देत असताना आणि 2023 स्वागत करत असताना न्यूज 18 लोकमतची टीम देखील प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तत्पूर्वी सिडनी या ठिकाणचे आपण दृश्य पुन्हा एकदा पाहतोय. संपूर्ण आसमंत उजळून निघालेला आहे, कारण त्या ठिकाणी नव्या वर्षाचं स्वागत करताना करण्यात आलेली आतषबाजी आणि रोषणाईनं सगळा लखलखाट आपल्याला सिडनी भर पाहायला मिळतोय. आणि सिडनी शहरामध्ये ज्यावेळेला ही संपूर्ण रोषणाई करण्यात आलेली होती, नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं होतं, त्यावेळेला विविध कॅमेराजमधून टिपण्यात आलेली ही दृश्य एकाच वेळी आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहतो आहोत. कारण सिडनीमध्ये नव्या वर्षाचं स्वागत झाल्यानंतर संपूर्ण शहर हे लखलखाटानं न्हाऊन निघाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. नवं वर्ष म्हटलं की नवे संकल्प, नव्या गोष्टींची यादी ही आपापल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या डायरीजमध्ये आपण तयार करत असतो आणि ते संकल्प पूर्ण करण्याचा मनसुबा मनामध्ये ठेवून नव्या वर्षाचं स्वागत करत असतो. असेच काहीसे संकल्प आपले देखील असतील, त्याला सोबत असणार आहे न्यूज 18 लोकमतची. कारण आपल्या देशातही ज्यावेळेला आपण नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत त्याचे साक्षीदार होण्यासाठी आज न्यूज 18 लोकमतच्या प्रत्येक बातमीपत्राच्या माध्यमातून आज दिवसभरामध्ये घडलेल्या घटना आणि त्याचबरोबर नव्या वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप हे सगळं काही आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून होणारच आहे. वेलकम 2023 म्हणत सिडनीमध्ये अखेर नव्या वर्षाचं स्वागत अतिशय जल्लोषात करण्यात आलेलं आहे. रोषणाई पूर्ण करण्यात आलेली आणि रोषणाईच्या सोबतीला करण्यात आलेली आतषबाजी आणि आतषबाजीच्या माध्यमातून उजळून निघालेला हा संपूर्ण आसमंत आपण यावेळेला विविध कॅमेराजच्या माध्यमातून पाहतो आहोत आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. सगळा आसमंत दुमदुमून निघालेला आहे फटाक्यांच्या आतषबाजीनं. तर दुसरीकडे प्रकाशमय झालेला आहे सिडनी, कारण सिडनीमध्ये नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक रस्त्यावरती उतरलेले होते. जल्लोषात असं स्वागत आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत, आप्त स्वकीयांसोबत, मित्रपरिवारासोबत करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि तेच स्वप्न सिडनीवासियांनी देखील पाहिलेलं होतं. भारतामध्ये अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी. सिडनीतल्या हार्बर ब्रिजवरती फटाक्यांची सुरू असलेली आतषबाजी आणि त्याचं थेट प्रक्षेपण न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांसाठी. सिडनीत नववर्षाची यावेळेला जंगी तयारी करण्यात आलेली होती आणि नव्या वर्षाचं जल्लोषामध्ये स्वागत करणाऱ्या सिडनीकरांनी मात्र त्या ठिकाणी जोरदार अशी तयारी केलेली होती आणि सिडनी आणि तिथल्या प्रशासनातर्फे देखील ही संपूर्ण आतषबाजी करण्यात येत असल्याचं आपण यावेळेला पाहतोय. विविध रंगी विविध अंगी अशा प्रकारे वेगवेगळ्या आयडियाजच्या माध्यमातून नव्या वर्षाचं स्वागत हे सिडनीमधलं दरवर्षी असलेलं वेगळं चित्र असतं. यंदाचं देखील वर्ष तशाच प्रकारे वेगळं ठरताना दिसतंय, कारण सरत्या वर्षाच्या कडू आठवणींना बाजूला सारत नव्या वर्षात येणाऱ्या गोड आठवणी या लक्षात राहण्यासाठी नववर्षाचं जोरदार स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सिडनी या ठिकाणची ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. अजूनही नववर्षाचं स्वागत किती जल्लोषामध्ये सिडनीवासियांकडून केलं जात आहे ते आपण पाहतो आहोत. आसमंत उजळून निघालेला आहे रोषणाई आणि आतषबाजीनं. तर अजूनही होत असलेल्या आतषबाजीनं संपूर्ण सिडनीवासीय आणि त्यांच्या आसपास असलेला संपूर्ण हा परिसर जो आहे तो दुमदुमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.
खरंतर नव्या वर्षाचं केलं गेलेलं जे स्वागत असतं ते अतिशय वेगळ्या पद्धतीनं, कारण रात्री 12 नंतर ज्या वेळेला नव्या दिवसाला सुरुवात होते आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार आज 2023 म्हणजेच नववर्षाचं स्वागत हे सिडनीवासियांनी केलेलं आहे. सिडनीत नववर्षाचं उत्साहामध्ये स्वागत अजूनही सुरू असल्याचं आपण पाहतोय. डोळे दिपवणारे अशी ही संपूर्ण दृश्य आहेत, कारण त्या ठिकाणची आतषबाजी संपता संपत नसल्याचं आपण पाहतोय. संपूर्ण आसमंत अंधकारमय असताना त्यामध्ये होणारी ही आतषबाजी नवस्फुरण देणारी आहे आणि नव्या संकल्पांना उजाळा देणारी अशाच स्वरूपाची आहे. आणि खास करून ही रोषणाई टिपता यावी यासाठी त्या ठिकाणी इतर असलेले जे दिवे आहेत ते बंद देखील करण्यात आल्याचं आपण पाहतोय. तर दुसरीकडे मात्र जो पूल ज्यावरून अनेक नागरिक हे प्रवास करत असतात त्याच पुलावरती ही आतषबाजी करण्यात आलेली आहे. आणि अखेर अशा पद्धतीनं दमदार असं स्वागत वर्ष 2023 करण्यात आलेलं आहे. सिडनीमधील नववर्षाच्या स्वागताची असलेली ही दृश्य आपण पाहतोय.